Hi students, hello everyone. Students, yesterday we learning little girls 1.3, little girls wiser than old people. Students, last period we seen first and second paragraph from this lesson. Now we will see next paragraphs, but before that I will tell you the story in Marathi and then we will see next paragraphs and difficult words from that lesson. Students, paha, मी तुम्हाला काल सांगितलं होतं याचं लेखक कोण आहे, लिओ टॉलस्टॉय. त्यांनी अनेक अशा काही छोट्या कादंबऱ्या किंवा छोट्या छोट्या कथा लिहून ठेवलेल्या आहेत ज्या आपल्याला काहीतरी ज्ञानामधून देतात, तत्वज्ञान शिकवतात, अशा अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यापैकीच एक ही एक छोटीशी गोष्ट पहा. दोन मुली चर्चला गेलेल्या असतात आणि त्या चर्चला गेलेल्या मुली इस्टर संडे असतो आणि त्या मुली परत येतात. परत येताना काय करतात, त्या खूप जोराचा पाऊस किंवा हिमकण पडलेले असतात आणि चिखलाचा चिखल रस्त्यावर झाला असतो, जवळून जे ओहोळ वाहत असतो, त्याचबरोबर एक छोटंसं डबकं असतं पाण्याचं, चिखलाचं माखलेलं असं एक डबकं असतं आणि त्या मुली बाहेर येतात. अगदी नवीन सुंदर फ्रॉक घातलं असतं, एकीने पिवळा एकीने निळा फ्रॉक घातलेला असतो, डोक्याला लाल रुमाल बांधलेला असतो आणि त्या मुलात एक छोटी असते आणि एक थोडीशी मोठी असते. मग या दोघांनी खेळत खेळत काय करतात, या त्या चर्चमधून बाहेर आल्यानंतर त्या डबक्याच्या जवळ येतात आणि एकमेकींना आपला घातलेला सुंदर फ्रॉक दाखवतात आणि दोघी आनंदित होतात आणि तेवढ्यात त्याला तिथे एक छोटंसं डबकं, पाण्याचं डबकं, चिखलाचं डबकं पॅडल म्हणतो आपण त्याला, ते दिसतं. म्हणून त्या काय करतात, त्या ती छोटी मुलगी काय करते, त्या डबक्यामध्ये पाय घालायला जाते, उठ असतं तुझ्या पायामध्ये. मग ती मोठी मुलगी ओरडते, अगं तू त्या डबक्यामध्ये जाऊ नकोस आणि बघ पहिल्यांदा काय कर, बूट काढ आणि मगच त्या डबक्यामध्ये पाय घाल, बघ मी कसं करते तसंच तू कर. मग ती मुलगी सुद्धा तसंच करते, बूट काढते आणि दोघी काय करतात, डबक्यामध्ये जातात किंवा चिखलात राहणी पाण्यात त्या जातात. त्यांचा फ्रॉक तोपर्यंत चांगला असतो. मग तेवढ्यात त्यातली एक मुलगी काय करते, आपल्या हाताने त्या पाण्यावर पाणी असतं त्या पाण्यावर थप थप करावं तिची खूप दोघींची इच्छा होते. पण ती काय करते, मोठी मुलगी बसते आणि छोटी मुलगी काय करते, त्याला थप थप करते आणि ते सगळं पाणी काय होतं, मोठ्या मुलीच्या अंगावरती चिखल आणि राड उडतो. ती रडायला लागते, ओरडायला लागते, दोघी एकमेकींशी भांडायला लागतात, माझी मम्मी आता तुला रागवणार असं ओरडून ओरडून भांडायला लागतात. आणि ती काय करते, त्या दोघींचा ओरडा आरडा ओरडा ऐकून जवळ घरातली त्यांचे घराची जवळ बसताले असतात. दोन्ही घरातली त्यांची आई वडील आजी आजोबा काका काकू सगळे रस्त्याला गोळा होतात आणि त्या दोघींकडं पाहतात आणि त्या जिचा ड्रेस राग झालेला असतो तिची आई ओरडायला लागते आणि त्या मुलीला मारते. मारल्यावर त्या ज्या ज्या मुलीचा ड्रेस घाण झालेला असतो त्या त्या मुलीच्याही त्या दुसऱ्या मुलीला मारते. त्या मारलेल्या मुलीच्याही तिच्या अंगावर जाते, भांडायला लागतात, एवढा गोंधळ 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 होतो आणि ते घरातले सगळे लोक भांडायला लागतात, एकमेकांना शब्दाला शब्द वाढत जातो आणि जोराचं भांडण होतं रस्त्याला. अजून बरेचसे लोक गोळा होतात आणि कुणी कुणाला काय बोललं हे कळेनासं होतं, अक्षरशः मारामारीपर्यंत जात. तेवढ्यात त्यांच्या घरात एक आजी, एकटीच्या घरामध्ये एक आजी असते, तिचा फ्रॉक राडलेला असतो ना, तिच्या घरात एक आजी असते. ती आजी येते, बाहेर येते आणि बाहेरचा सगळा गोंधळ पाहते आणि मध्ये जाऊन उभारते, काय झाले मला काही कळेल का. तेव्हा त्या घरातली लोक एकमेक प्रत्येक जण आपली बाजू सांगायला लागतो, हिंद ड्रेस राड केली, नवीन फ्रॉक घातला होता आणि सगळं राड उडवलं, चिखल उडवलं आणि रडत आली म्हणून भांडणं झाली. आणि तेवढ्यात त्या आजीचं लक्ष त्या दोन मुलींच्याकडे जाते. त्या दोन मुली काय करत असतात, ह्यांचं सगळं भांडणी चाललंय तोपर्यंत त्या दोन मुली पुन्हा चिखलाचं डबकं पाण्याचं ओहोळ असं त्या जातात आणि ते जे साठलेलं पाणी असतं
ते पाणी काय होतं ते पाणी चिखलामुळे अडलेलं असतं आणि ते दोषी म्हणून काय करत असतात त्या पाण्याला वाट करून देतात चिखलाला राडीला वाहणाऱ्या पाण्याला वाट करून देतात त्या ओहळाजवळ आणि ते पाण्याचा ओहळ कुठं येतो परत वाहत 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 हे सगळेजण भांडत असतात तिथपर्यंत येतो आणि तो ओहळ किंवा ते पाणी बाहेर पडल्याबरोबर त्या दोघी उड्या मारून टाळ्या वाजवायला लागतात मग त्या आजीवरला मूर्ख माणसानं तिकडं पाहिलं का त्या दोन मुली ज्यासाठी तुम्ही दोघं तुम्ही एवढे सगळेजण भांडताय त्या दोघी पुन्हा एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या दोघींचे काही भांडण झाले हे विसरूनही गेलेल्या आहेत आणि तुम्ही विनाकारण इथं भांडता आहात सगळ्यांचं लक्ष त्या दोघींच्याकडे जातं आणि ते दोघे ते सगळेजण काय होतात हसायला लागतात पश्चाताप करायला लागतात विनाकारणातून का भांडत होतो असं त्यांना वाटायला लागतं म्हणजेच या ज्या दोन मुली आहेत या दोन मुलींनी या मोठ्या लोकांना शिकवलं की कोणतीही गोष्ट आपण तिथल्या तिथे विसरून जाण्याची कारण कपडे घालून ही काय फारशी महत्वाची गोष्ट नाही ती धुतली की पुन्हा ती स्वच्छ होऊ शकते कपडे परंतु एकमेकांना आपण आरडाओरडा करून बोलणं भांडणं यामुळं या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात राहत असतात त्या कपड्यावरच्या डागासारख्या लगेच स्वच्छ होत नसतात कोणतीही गोष्ट लक्षात घ्यायची की तिला किती महत्त्व द्यायचं हे मोठ्या माणसांनी समजून घेणं गरजेचं आहे मग आता नंतरच्या तासाला आपण काय करू या पुढचा भाग आपण पाहायचा आहे परंतु ही गोष्ट सांगताना तुम्ही माझ्यासमोर प्रत्यक्षात असतात तर तुमच्या चेहऱ्यावरला जो आनंद आहे तो पाहणं मला खूप आवडलं असतं परंतु ते कोरोनामुळे शक्य नाही परंतु लवकरच आपण वरला देऊ आणि तुम्ही माझ्या गोष्टी ऐकाल मी तुम्हाला माझ्या गोष्टी सांगू अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद हॅलो स्टुडंट्स वी आर गोइंग टू लर्न लिटिल गर्ल्स वाइजर दॅन पीपल वी सीन फर्स्ट अँड सेकंड पॅरेग्राफ नाऊ वी हॅव टू सी नेक्स्ट पॅरेग्राफ नाऊ यू हॅव टू ओपन युअर इंग्लिश बुक अँड ओपन पेज नंबर 11 डोंट गो मलाशा युअर मदर विल स्कोल्ड यू I will take off my shoes and you do the same. Malasha, tu pudha jaun nakos aani tujhi mammi tula oradel skol manje oradne. I will take off my shoes. Mi maje boot kadat ahe and you do the same. And tu sudha tasas kar. The girls took off their shoes, raised their skirts and walked up through the padang towards each other. The girls took off their shoes. त्यांनी त्यांचे दोघींचे बूट काढले आणि त्यांचे स्कर्ट थोडेसे वरती धरले चिखलात माखू नयेत म्हणून आणि त्या पडलच्या दिशेनं म्हणजे डबक्याच्या दिशेनं पुढं पुढं जाऊ लागल्या मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल्स अँड सेड मलाशानं काय केलं आपल्या घोट्याच्या वर पाय आतमध्ये बुडवला आणि म्हणाली इट इज डीप अकुलका आय एम अफ्रेड अकुलका हे खूप डीप आहे खूप खोल आहे मला खूप भीती वाटत आहे आय एम अफ्रेड म्हणजे मला खूप भीती वाटत आहे नेवर माइंड शी रिप्लाईड इट विल नॉट बी एनी डीपर कम स्ट्रेट टॉवर्ड्स मी काही घाबरू नकोस नेवर माइंड म्हणजे तसा विचार करू नकोस आणि तू सुद्धा काय कर ते काय फारसं खोल असणार नाही इट विल नॉट बी एनी डीपर ते काही फारसं खोल असणार नाही कम स्ट्रेट टॉवर्ड्स मी तू सरळ माझ्या दिशेने ये दे केम क्लोजर टू इच अदर त्या दोघी एकमेकींच्या जवळ आल्या अकुलका सेड मलाशा लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली मलाशा इकडं बघ अँड डू नॉट स्प्लॅश इट अप ते खूप वर उडवू नकोस चिखल खूप उडवू नकोस
आणि सावकाश चालू. बघा चिखल असेल आणि खूप जोरात आपण चालायला लागलो तर पचपच चिखल उडतो, शेजाऱ्याच्या अंगावर उडतो, मग काय सांगते की आपुलका खूप चिखल उडू नकोस आणि सावकाश सॉफ्टली पावलं टाकत ये सावकाश चाल. शी हॅड बेअरली सेट अँड दॅट फेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर अँड बेस्ट पॅटर्न. पहा मला असं ती म्हणायला की सावकाश चाल तेवढ्या. शी हॅड बेअरली सेट अँड फेन मलाशा प्लम्प्ड ती असं म्हणा लागल्या तेवढ्याच मला अशा काय केलं, मला शून काय केलं, जोरात पाय पाण्यामध्ये टाकले आणि काय झालं, बेस्ट पेपर अकुलका शी अकुलकाज न्यू ड्रेस आणि अकुलकाच्या नवीन ड्रेसवरती सगळा चिखल उडाला, तिचा ड्रेस सगळा घाण झाला. अँड नॉट ओनली हर ड्रेस बट अल्सो हर नोज अँड आईज. फक्त तिचा ड्रेसच नाही तर तो चिखल सगळ्याच्या नाकावरती आणि तोंडावरती सुद्धा डोळ्यावरती सुद्धा उडला. हर नोज अँड आईज नाक आणि डोळ्यांवरती. फेन अकुलका सॉ द स्पॉट्स ऑन हर फेस शी ग्रू अँग्री ॲट मलाशा. अकुलकान तिच्या अंगावरचे सगळे चिखलाचा थर पाहिला तेव्हा ती मलाशावरती खूप रागवली, अँग्री ॲट मलाशा अँड स्कोल्ड हर अँड रॅन आफ्टर हर. आणि काय केलं, स्कोल्ड हर अँड रॅन आफ्टर तिच्या पाठोपाठ ती काय करायला लागली, तिच्या ओरडून तिच्या पाठोपाठ ती धावायला लागली. अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, तिला मारायचं होतं. मलाशा वॉज फ्रायटन, मलाशा खूप घाबरली होती. अकुलकाला मलाशाला मारायचं होतं, मलाशा पुढे पळत होती, अकुलका मागं पळत होती आणि मलाशा सुद्धा खूप घाबरली होती. अँड सीइंग व्हॉट ट्रबल शी हॅड कॉज्ड, आपण कोणतं संकट ओढवून ठेवलंय असं त्या मलाशाला वाटत होतं. जम्प्ड आउट ऑफ द पडल अँड रॅन होम, त्या डबक्यातनं ती काय केलं, तिनं बाहेर उडी मारली आणि आपल्या घराकडे ती धावत सुटली. रॅन होम म्हणजे घराकडे धावणे. अकुलकाज मदर पास्ड बाय शी सॉ हर डॉटर्स ड्रेस पीस पॅटर्न अँड सॉइल. अकुलकाची आई जवळून जात होती तेव्हा तिनं पाहिलं की आपल्या मुलीचा ड्रेस आणि ड्रेस पूर्ण चिखलानं माखलेला आहे, राड झालेला आहे. फेअर अश्युअर्ड वन डीड यू गेट युअरसेल्फ सो डर्टी, तू तुझा ड्रेस तू स्वतःहून असा राड करून घेतलायस का, चिखलानं माखून घेतलायस का, असं अकुलकाच्या आईनं अकुलकाला विचारलं. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी, मलाशानं हेतू पुरस्कर मुद्दामन काय केलं, माझ्या अंगावर चिखल उडवला. अकुलकाज मदर ग्रॅस्प्ड मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नॅक ऑफ हर नेक. मलाशा बिगॅन टू हाऊल अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. मग ते बघितल्याबरोबर काय केलं, अकुलकाच्या आईनं काय केलं, मलाशाला पकडलं आणि तिच्या काय केलं, मानेजवळ मानेच्या मागच्या बाजूला काय केलं, मानेच्या मागच्या बाजूला नेट मानेच्या मागच्या बाजूला जोरानं मारलं. आणि ते त्यानंतर ती जोरात मलाशा रडायला लागल्यावर मलाशांची आई सुद्धा धावत घरातून बाहेर आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. तू माझ्या मुलीला का मारलंस, म्हणून ती तिच्या शेजारीवर ओरडायला लागली. इथपर्यंतचा भाग बघूया. मी त्याचा फोटो पाठवते, तुम्ही हे शब्द 5-5 वेळा लिहायचा आणि नंतरच्या तासाला पुढचा भाग आपण पाहू. स्टुडंट्स, वी आर गोइंग टू लर्न लेसन
One point, little girls wiser than old people. Students, we learn up to page number 12. You have to open now English book and open now page number 13. One word brought back another, and the woman began to quarrel. एका पाठोपाठ शब्दाला शब्द लागला आणि म्हणजेच भांडण होऊ लागली. आपण भांडताना बऱ्याच म्हणतो शब्दाला शब्द वाढत गेला असं म्हणतो. त्या पद्धतीने इंग्लिशमध्ये काय म्हणणार, वन वर्ड ब्रॉट बॅक अनादर अँड द वुमन बिगेन टू क्वारल. वुमेन म्हणजे स्त्रिया, त्या मलाशाच्याई अकुलकाच्याई आणि इतर सगळ्या स्त्रिया भांडायला लागल्या. द मेन टू आणि पुरुष सुद्धा रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. आणि खूप मोठा जमाव रस्त्यावरती गोळा झाला. ऑन देअर क्राईम अँड नो बडी कुड हिअर हिज नेबर. आणि सगळेजण मोठमोठ्याने रडत होते, ओरडत होते आणि कुणीही एकमेकांचं किंवा शेजाऱ्याचं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. ते स्कोल्डेड अँड क्रश्ड इच अदर. One man gave another man a push and a fight had begun. When Akulka's grandmother came out, Akulka'chi ajji bahir ali. Kevma itar kai zaldi purushanchi ni baikanchi bhandan chali hoti. Ani kai kela eka purushana dusryala dhakka dila. Ani tyancha khup zorachi mara mari zali. आणि तेवढ्यात अकुलकाची आजी घराबाहेर आली. शी स्टेप्ड इन द मिडेस्ट ऑफ द पीसंट्स अँड बिगेन टू टॉक टू देम. आणि ती सगळ्यांच्या बरोबर मध्ये आली आहे आणि त्या सगळ्यांना शांत करण्याचा, भांडण मिटवण्याचा तिनं प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांशी तिनं बोलण्याचा प्रयत्न केला. व्हॉट आर यू डूइंग डिअर वन्स, व्हॉट आर यू डूइंग डिअर वन्स, म्हणजे तुम्ही सगळ्या प्रिय लोकांनो तुम्ही काय करता आहात. कन्सिडर द हॉलिडे, आज सुट्टीचा दिवस आहे, इस्टरचा दिवस आहे आणि तुम्ही या सुट्टीच्या दिवशी मजा करा किंवा सुट्टीचा दिवस आहे असं समजून वागा. दिस इज अ टाईम फॉर रिजॉइसिंग अँड सी व्हॉट सीन यू आर डूइंग. हा जो दिवस आहे तो आनंदी होण्याचा आहे, आनंद द्विगुणित करण्याचा आहे. आणि तुम्ही हे काय पाप करता आहात. सिन मीन्स पाप. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. तिच्याकडं आजीकडं कुणीही लक्ष द्यायला नव्हतं, उलट त्या आजीच्या पायावरच कुणीतरी जोराचा पाय दिला. शी वुड नेव्हर हॅव स्टॉप्ड देम. ती त्यांना कधीही थांबू शकत नव्हती. इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुलका अँड मलाशा. ती त्याला केव्हाही थांबू शकली नव्हती जर अकुलका आणि मलाशाला तिनं पाहिलं नसतं. फाईल द वुमन एक्सचेंज वर्ड्स. त्या स्त्रीनं आपले शब्द फिरवले आणि अकुलकाज वाईप्ड ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल. अकुलकानं ड्रेस वरती धरला आणि ती पुन्हा त्या चिखलाच्या दिशेनं किंवा त्या डबक्याच्या दिशेनं ती जायला लागली किंवा गेली. इन द लेन म्हणजे त्या ओढ्याजवळ, ओहळाजवळ ती गेली. शी पिकड अप अ पेबल अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. रस्त्यात पाण्याचं डबकं साठलं होतं, मग अकुलकानं काय केलं, एवढी दगडाशी छोटी चीप घेतली आणि त्या पाण्याला वाट करून देण्यासाठी तिनं ते रस्ता काय करायला सुरुवात केली, खरवडायला सुरुवात केली. व्हाईल शी वॉज स्क्रॅचिंग मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर. ती जेव्हा स्क्रॅच करत होती, खरवडत होती, तेवढ्यात मलाशानं सुद्धा ते पाहिलं आणि ती सुद्धा तिला मदत करू लागली. She picked up a chip and winded the reel.
आणि तिने शिप म्हणजे थोडा छोटासा उचलला आणि तिला मदत करायला सुरुवात केली किंवा त्या पाण्याला वाट करून द्यायला सुरुवात केली. द पेझंट पेशन्स अँड बिगन टू फाईट जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टॉवर्ड द प्लेस हेअर द ओल्ड वुमन वॉज ड्राइंग टू सेपरेट देम. आणि तिथून ते पाणी बाहेर पडलं, त्या पाण्याला वाट मिळाली आणि ते पाणी वाहत वाहत कुठं आलं, त्या आजीच्या पायापर्यंत आलं. जी आजी त्या सगळ्यांना शांत करण्याचा भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत होती. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील द अदर फ्रॉम अदर साईड. मग ते पाण्याचं ओहळ बाहेर पडल्यानंतर त्या मलाशाने आखून का या बाजूला आहे की त्या बाजूला आहे अशा टाळ्या वाजवून काय केल्या, धावत त्या पाण्याच्या ओहळाच्या किंवा त्या ओहळ्याच्या दोन्ही बाजूनी त्या धावत सुटल्या. लुक आउट मलाशा, लुक आउट शाउटेड अकुलका. अकुलका काय ओरडली, मलाशा बघ बघ. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल. मलाशा तिला काहीतरी सांगू इच्छित होती. बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. परंतु तिला एवढ्या जोरात हसू आलं की ती काहीही सांगू शकली नाही. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग. त्या मुली जोर जोरात पळत होत्या आणि हसत सुद्धा होत्या. ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रिव. बॉबिंग अप म्हणजे वेगाने वर खाली होणारे हेलकावे. आणि त्या वेगाने वर खाली होणाऱ्या पाण्याच्या हेलकाव्यावरून त्या काय करत होत्या, वर खाली होणाऱ्या हेलकाव्याच्या बाजूने किंवा त्या पाण्याच्या दोन्ही बाजूने काय करत होत्या, त्या धावत पळत येत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पिशन्स. पहा, त्या हा जो मॉब होता, भांडणाऱ्या लोकांचा समुदाय होता, त्या समुदायामध्ये त्या दोघीही धावत धावत त्या समुदायामध्ये घुसल्या किंवा समुदायापर्यंत आल्या. द ओल्ड वुमेन सॉ देम अँड सेड टू पेशन्स. पहा, त्या भांडणाऱ्या लोकांना त्या आजीनं सांगितलं. द ओल्ड वुमन सॉ, त्या आजीनं पाहिलं आणि त्यांना म्हणालं, शेम ऑन ऑफ शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. म्हणजे तुमच्या तुमची मला लाज वाटते माणसांनो. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स. तुम्ही या दोन मुलींच्या मुद्द्यावरून तुम्ही काय करायला काय सुरू केलं, मोठं भांडण सुरू केलं. अँड दे हॅव लॉंग अगो फॉरगॉटन इट. पण त्या दोघी त्या केव्हाच विसरून गेल्यात ते भांडण. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेईंग नाईस लिव टुगेदर. ह्या छोट्या मुली काय करत आहेत, ते भांडण विसरून आनंदानं एकमेकींशी खेळत आहे. दे आर वायझर दॅन यू. ते तुमच्यापेक्षा अधिक समंजस आहेत, अधिक त्या दोघी सुज्ञ आहेत. द मेन लुकड ॲट द गर्ल्स. त्या माणसांनी पुरुषांनी त्या मुलींच्याकडे पाहिलं अँड दे फेल्ड अशेम्ड. आणि त्यांची त्यांनाच लाज वाटली. अशेम्ड मीन्स लाज वाटली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि त्यांचं त्यांनाच त्याची लाज वाटली. ते अनेक शब्द नवीन शिकायला मिळाला आहे. पहा, पेशन्स PEASANTS पेशन्स म्हणजे शेतकरी. आपल्याला फार्मर म्हणजे शेतकरी माहीत होतं, परंतु हा एक नवीन शब्द आपल्याला इथं शिकायला मिळालेला आहे. मी फोटो काढून टाकलेला आहे, त्यामध्ये तो शब्द आहे. तो इथं लिहायचा आहे, 5 वेळा लिहायचा आहे. नवीन शब्दाची यामध्ये आपल्याला भर पडलेली आहे. मग द मेन लुकड ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ड अशेम्ड. मुला त्या लोकांनी त्या मुलींकडे पाहिलं, त्यांचं त्यांनाच त्याची लाज वाटली. अँड दे लाफ्ड अँड ॲट देमसेल्व. त्यांनी ते स्वतःवरच हसले. अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि आपापल्या स्कॅटर्ड म्हणजे विस्कटणे, विखुरणे. मग आणि स्वतःवरच हसून ते आपापल्या शेताकडे निघून गेले किंवा तिथून ते विस्कळीत झाले असं म्हणायचं का विस्कटले. काय करायचं बघा, मी दिलेले शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत. 5 वेळा लिहायचे आहेत. या व्यतिरिक्त एक्स्ट्रा शब्द मिळाले ते सुद्धा लिहायचे आहेत. आणि हा धडा पूर्ण लिहून काढायचा आहे. आणि शब्दसुद्धा लिहायचे आहेत. आणि पाठसुद्धा करायचे आहेत.